Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. माजी नगरसेवक अमित मेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे येथील हनुमान नगर या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन अविनाश मेडकर या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. कोरोना काळात बहुतांश कंपन्या बंद झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजगार गेलेत. तुर्भेमधील नागरिकांना रोजगार मिळावा या हेतूने माजी नगरसेवक अमित मेडकर यांनी अविनाश मेडकर या फाउंडेशनच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली. याचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले. त्यासोबत मोबाईल लायब्ररी व रोजाना 500 लोकांना जेवण देणाऱ्या संस्थेचा उद्घाटन संपन्न झाले. यावेळी या रोजगार मेळाव्याला माजी खासदार संजू नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक मुनावर पटेल, अमृत मेडकर, समाजसेवक अंकुश मेडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी या कंपन्यांच्या स्टॉलची देखील पाहणी केली. या रोजगार मेळाव्यात 50 जास्त कंपन्यांनी हा सहभाग घेतला होता. 350 जास्त मुलांनी रजिस्ट्रेशन केले होते. मान्यवरांच्या हस्ते कंपनीद्वारे निवड झालेल्या मुलांना नियुक्ती पत्रही देण्यात आले. या रोजगार मेळाव्यात रोजगारांसाठी दिव्यांगांचा देखील सहभाग पाहायला मिळाला व त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले. यावेळी अमित मेडकर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. Thank you.
गणेश नाईक यांनी माजी नगरसेवक अमित मेडकर यांच्या माध्यमातून तुर्भे भागात चांगले कार्य घडत राहील अशी आशा व्यक्त केली. व अमित मेडकर यांनी जे CBSE स्कूलची मागणी तुर्भे विभागात केली आहे त्याचाच पण लवकरच विचार केला जाईल असे सांगितले. इथले स्थानिक नगरसेवक अमित मेडकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं अविनाश मेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून या परिसरातील तरुणांना जीवनाची दिशा लागण्याकरता जॉब फेअर म्हणजे नोकरी मिळवण्याचं एक जत्राच त्या ठिकाणी भरवलेली आहे. ओंकार सिंग मेडकर यांनी त्या कालखंडात साधारण मी 85 ते 85 कालखंड सांगतो त्यावेळेला त्यांनी अतिशय कष्ट करता करता आणि दगड फोडण्याचं काम त्यांचं. आता बेलदार आणि वडार असे प्रकार म्हणजे लोकांना म्हणतात का दगड फोडणार नाही पण त्यामध्ये बंजारा समाजाचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करण्यामध्ये योगदान होतं आहे. त्या कालखंडात ओंकार मेडकरांनी जी मूर्त मेड रोवली तिच्या संपूर्ण त्या झाडाला पाणी देण्याचं काम अमृत मेडकरांनी केलं आणि ते वाढवलं आणि त्याला ज्याला फलं आली त्याला अमित मेडकरांच्या माध्यमातून ती जनतेकरता वाटण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे जनतेचं हित लक्षात ठेवून ज्यामध्ये धर्म जात पंथ वर्ण पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माची जतन केली आणि या परिसरामध्ये आरोग्याच्या गोष्टी शिक्षणाच्या गोष्टी ज्याला वॉटर मीटर गटर ह्या गोष्टी केल्याच परंतु सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं कामसुद्धा अमित मेडकरांनी केलं. मला आठवते की या हनुमाननगरमध्ये रंगदे हनुमाननगर ही संकल्पना घेतली प्रत्येक घराला अमित मेडकरांच्या माध्यमातून रंग लावला गेला आणि मग सगळ्यांनीच त्याच्यात सहभाग घेतला. एक साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी ते कार्यक्रम झाला होता ज्याच्यामध्ये 25 लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याचं काम घोषित केलं गेलं आणि ते काम आता कार्यान्वित होत आहे. या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचा सुद्धा एक प्रकल्प आहे. महिलांचं सशक्तीकरण सबल म्हणजे सबलावर महिला उभ्या राहिल्या पाहिजे तिच्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न आणि खुन्या गोविंदानं सगळ्यांनी एकत्र राहावं एकमेकाचा मान सन्मान ठेवा किंवा ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवा महिलांचा मान सन्मान ठेवावा. अपंगांसाठी निराळ्या गोष्टी एकूण डिझॅबल लोकांकरता सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं गेले. निराशेच्या गर्तेत गेलेल्या तरुणांना आशावादी कायम ठेवून त्यांच्या जीवनाला दिशा लावण्याचं काम जे ओंकार सेठ मेडकरांनी अमृत मेडकरांनी जे पुढे पुढे चालवलं तो वारसा अमित मेडकरांनी पुढे चालवलेला आहे. आज त्यांनी तरुणांकरता रोजगार मेळावा त्या ठिकाणी आखला या लायब्ररीचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी दररोज 500 लोकांना भोजन देण्याची आमचे शाह म्हणून एक समस्त महाजन ट्रस्टच्या माध्यमातून केले गेलेले एकूण समाजामध्ये दुसऱ्याकरता आपलं श्रम देण्याची जी भावना निर्माण झालेली आहे इट्स ए गुड साइन. पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होते देशामध्ये देशाचं अखंडत्व देशाचा स्वाभिमान आणि त्याच्यामध्ये माणुसकी धर्माचं जतन आणि दुसऱ्यांच्या करता लिव्ह अँड लेट लिव्ह जगा जगू द्या. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. कधीही कुठलीही सुरुवात आपल्या घरापासून करावी. कुठल्या घरात कुटुंबात कुठल्या शेजारी पाजारी वंचित घटक राहता कामा नयेत ही माझ्या मनातली इच्छा आणि त्याकरता हा ड्राईव्ह निश्चितपणे घेतला. नवी मुंबईला बरीचशी पारितोषिक मिळाली परंतु त्या पारितोषिकाचा एक आनंद आहे परंतु तितकं पूर्ण समाधान नाही. भविष्यकालामध्ये नवी मुंबई सर्वार्थानं सर्वांना सामावून घेणारी सर्वांची स्वप्न पूर्ण करणारी व्हावी याकरता अमित मेडकरसारखे सहकारी जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना यश मिळण्याकरता आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत. भविष्यकाल हा निश्चित उज्ज्वल आहे. संयम पाहिजे विवेक पाहिजे
कुठलीही गोष्ट मिळण्याकरता फार घाई गर्दी केली, फार आक्रमकता असली पाहिजे, पण ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीतून आक्रमकता तिथं असली पाहिजे, आणि ती निश्चितपणे माझ्या सहकाऱ्यांच्यामध्ये आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. भविष्यकालामध्ये अमित मेडकरांचं आयुष्य जनतेच्या सेवेकरता, जसं चंदनाचं झाड झिजत राहतं तशा प्रकारचं त्याचं आयुष्य समाजाच्या सेवेकरता झिजत राहील असा मी विश्वास व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आपल्याला कल्पना आहे की सीवूडमध्ये आपण CBSE शाळा सुरू केली, आपल्या मुनावर पटेलच्या वॉर्डमध्ये आपण CBSE शाळा केली, तिथे आपला विशाल डोलसच्या इकडे त्या ठिकाणी आहे. माझा स्वतःचा विश्वास आहे की नवीमेतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेताना फार मोठी फी आणि डोनेशन द्यावी लागते. सर्वसामान्य गरिबाच्या मुलांना त्या धरतीचं शिक्षण देण्याकरता सुरुवात पहिले आपण महाराष्ट्रामध्ये CBSEची जे सरकार किंवा निम सरकार म्हणजे महानगरपालिकेमधून पहिली सुरुवात केलेली आहे, आणि त्या अनुषंगाने 122 वॉर्डमध्ये तशा प्रकारच्या CBSE शाळा होतील असा मी विश्वास व्यक्त करतो. नमस्ते. माजी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की आमची युथ टीम ही नेहमीच कार्यतत्पर राहते. अविनाश फाउंडेशन इस फाउंडेशन के द्वारा आयोजित जॉब फेयर, और ऐसे समय में जहाँ पे इस कोविड की स्थिति में काफ़ी लोगों ने अपना जॉब खोया, काफ़ी बिजनेसेस बंद पड़ गए, और उसी समय जिनके जॉब चले गए, जिन्होंने ग्रेजुएशन कंप्लीट किया, अपनी इंजीनियरिंग कंप्लीट की, उसके बाद में एक साल नया जॉब मिलने की गुंजाइश ही नहीं थी, हालांकि काफ़ी लोगों ने अपना जॉब गंवाया, और ऐसे स्थिति में मैं देख रहा हूँ कि काफ़ी स्टूडेंट्स जिन्होंने ग्रेजुएशन पास आउट किया है अलग अलग फील्ड में, उन्होंने अप्लाई करना भी छोड़ दिया था, और इसी समय सही में इंडस्ट्री और स्टूडेंट्स उनका कोऑर्डिनेशन करना ज़रूरी था. जैसे जॉब गए, बिजनेसेस बंद पड़ गए, वैसे अलग अलग जॉब अपॉर्चुनिटीज़ भी नई क्रिएट हुई, उसको समझना और स्टूडेंट और इंडस्ट्री इसके ब्रिज में ब्रिज बनना या बनाना ये काफ़ी ज़रूरी था. आज मेडकर फैमिली, खास करके अमित मेडकर जो अमृत मेडकर जी के लड़के हैं और इनका काफ़ी बड़ा योगदान इस परिसर में है, उनके परिवार के माध्यम से काफ़ी अच्छे सामाजिक कार्य आज तक हुए हैं, और इस कोरोना की परिस्थिति में सही में समाज के लिए, युवाओं के लिए क्या ज़रूरी है, ऐसे अच्छे उपक्रम का उन्होंने आयोजन किया. इसके लिए मेडकर परिवार और उनके फाउंडेशन के माध्यम से काम करने वाले सभी कार्यकर्ता, इनका मैं अभिनंदन करता हूं, और निश्चित रूप से इस कोरोना के समय ये आयोजित किया हुआ ये जॉब फेयर ये स्टूडेंट्स लोगों के लिए मददगार साबित होगा. आज मैं आने के बाद में जिस तरीके से उनको अपॉइंटमेंट लेटर्स दिए गए, उन लोगों का इंटरव्यू कन्फर्म किया, तो जो सर्विस इंडस्ट्री है, उसके बाद में IT इंडस्ट्री है, उसके काफ़ी सारे अपॉइंटमेंट्स आज दिए गए, तो एक अच्छी शुरुआत है मैं समझता हूँ, और आगे जाके इसी माध्यम से जितने स्टूडेंट्स लोगों ने यहाँ पे इनरोल किया है, इनको सभी को 100% जॉब नहीं मिलेगा, लेकिन ये फॉलोअप अगर वो एक आध महीने तक करते रहे तो इस जॉब फेयर के माध्यम से आने वाले समय में भी जॉब देने का काम किया जाएगा. आपके यूथ ब्रिगेड टीम का एक अहम हिस्सा उन्हें माना जाता है, और ऐसे में एक नगर सेवक के तौर पर उनकी भूमिका किस तरह से आप उनको भूमिका को देखते हैं, और एक व्यक्तिमत्व के तौर पर भी उनकी भूमिका आपके लिए कैसी है? देखिए कि ये सब जो ब्रिगेड है ये आदरणीय गणेश जी नाईक साहब की ब्रिगेड है. माजी महापौर जयवंत सुतार व माजी नगरसेवक अमृत मेडकर यांनी अमित मेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमित मेडकर चा जन्म सुद्धा झाला नसेल, परंतु त्यांचे आजोबा ओंकार शेठ यांनी या परिसरामध्ये आपला उद्योगधंदा सुरू केला, आणि त्याच्यातच अमृत मेडकर यांना संस्कार दिले, त्याच्यातून
अमृत मेडकरने सुद्धा वडिलांकडनं घेतलेला वसा, त्यानंतर अमित मेडकर असतील, अंकुश मेडकर असतील, यांना ह्या दीनदुबल्या नागरिकांच्या अश्रू पुसण्याचं एक मार्गदर्शन केलं आणि म्हणून सातत्याने ह्या परिसरामध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेक बेरोजगार झालेले आहेत, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध आहे. जवळजवळ 20 ते 25 कंपन्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. हजारो बेरोजगार याच्यामध्ये सहभागी होतील आणि त्याच्यातून जे काय पात्रतेनुसार ज्यावेळी त्यांना रोजगार लागेल त्याला निश्चित स्वरूपामध्ये तेवढे आशीर्वाद अमित मेडकर याला वाढदिवसानिमित्त प्राप्त होणार. भविष्य कालखंडामध्ये मेडकर परिवाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे मला एक सांगू इच्छितो, वादळ वारा कुठं सुद्धा येऊ द्या परंतु एकनिष्ठता ही त्यांची एक अंगामध्ये गुण आहे आणि सातत्याने या ठिकाणी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभं राहणं हे त्यांचं एक कर्तव्य म्हणून ते समजतात. आज अमित मेडकरचा वाढदिवस आहे, मी त्याला यानिमित्त मनापूर्वक शुभेच्छा देतो. जो बेरोजगार मेलावा या ठिकाणी सर्व करता सवरता अमृत मेडकर यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अनुषंगानं हा बेरोजगार मेळावा संपन्न होत आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व बेरोजगारांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज अमित मेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अविनाश फाउंडेशनतर्फे बेरोजगारांना आज रोजगार मेळावा ठेवलेला आहे. या निमित्तानं जेवढे उमेदवार आलेले आहेत जास्तीत जास्त लोकांना काम मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे अशी आमची सगळं मेडकर परिवाराची इच्छा आहे. सगळ्यांना रोजीरोटी मिळायला पाहिजे. या करोना काळात सगळ्यात मोठा म्हणजे झोपडपट्टीवासियांना आपली रोजीरोटीचा मोठा प्रश्न होता, तो या मार्गाने निघायला पाहिजे अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त लोकांना काम मिळावं पाहिजे. धन्यवाद. दिव्यांग व्यक्तीने अमित मेडकर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले. मेरा नाम करीम शेख आहे. मैं एक हँडिकॅप हूँ. मैं तुरबाना का हनुमनगर में रहता हूँ. मैं पिछले 7-8 महीने से इधर भटक रहा हूँ काम के लिए, लेकिन मुझे काम नहीं मिला. लेकिन आज अमित जी के आज जन्मदिन के तौर की तरफ से एक योजना रखे थे जॉब के लिए, तो आज मैं इधर आया तो मुझे दो तरफ से जॉब का और वो अप्लाई आया, तो मैं अमित जी का तहे दिल से स्वागत करता हूँ. धन्यवाद. माजी नगरसेवक अमित मेडकर यांनी सांगितले की दरवर्षी वाढदिवसाला ब्लड कॅम्प राबवले जाते, पण यंदा नागरिकांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात गरज आहे म्हणून ही संकल्पना राबवली. आज माझ्या वाढदिवसा निमित्त अविनाश मेडकर फाउंडेशनच्या वतीने आज असं भव्य असं जॉब फेअर इथे तुर्भेमध्ये घेण्यात आलेलं आहे. जसं आपल्याला माहीत आहे की दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही जास्त फोकस मेडिकल याच्यावरती करतो, म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प, आय चेकअप कॅम्प हे सर्व ठेवत असतो. पण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गेल्या 2 वर्षापासून जो कोरोनाचा आकार संपूर्ण देशभरामध्ये आणि जगामध्ये झालेला आहे आणि कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं आणि त्या लॉकडाऊनमुळे सगळ्या कंपनी सर्व मार्केट हे बंद होते आणि त्यामुळे अनेक लोकांना आपलं नोकरी गमावावी लागली आणि बेरोज लोक त्याच्यामध्ये बेरोजगार झाले. आणि आत्ताच नुकतंच 6 महिन्यापूर्वी जेव्हा सर्व अनलॉक करण्यात आला, सगळे कोरोनाचे जे नियम आहेत ते शिथिल करण्यात आले, त्यावेळेला मॅक्झिमम लोक जेव्हा जे माझ्या ऑफिसमध्ये यायचे तर प्रत्येक व्यक्ती येऊन फक्त जॉबसाठी मागणी करायचं की दादा आमचं बायोडेटा आहे, मी असं असं क्वालिफिकेशन केलं आहे पण मला अजून माझ्या हाताला जॉब नाही, घराची परिस्थिती बिकट आहे, तर असे सारखं म्हणजे प्रत्येक व्यक्ती भेटायला यायचा. त्याच्यामध्ये महिलांचा पण फार मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये समावेश होता
तर मी या वेळेला विचार केला जेव्हा आमची पूर्ण कोर टीम या वेळेचा वाढदिवसामध्ये आपण काय आयोजन केलं पाहिजे, जेव्हा आमची ती मीटिंग झाली, चर्चा झाली, तेव्हा आम्ही असा निर्णय केला की यावेळेला आपण ही जी काळाची गरज आहे की लोकांना आता जॉब नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जॉब मागत होते, तर आम्ही डिसाईड केलं की यावेळेला आपण आपल्या पूर्ण तुर्भे विभागाच्या जनतेसाठी व त्याच्यामध्ये हनुमाननगर, गणेशनगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर, चुनाभट्टी, संपूर्ण तुर्भे स्टोर, क्वारी परिसर या सगळ्या लोकांसाठी आम्ही इथे एक जॉब फेअर आज इथे आयोजन केलेलं आहे, जेणेकरून या तुर्भे विभागामध्ये राहणारे जेवढे आमचे युवक युवती आहेत आणि जेवढे बेरोजगार लोक आहेत त्यांना कुठेतरी रोजगार भेटला पाहिजे, त्या रोजगारच्या माध्यमातून त्यांचं घर चाललं पाहिजे, त्यांचे जे काही सुख सुविधा आहेत त्यांना मिळायला पाहिजे, या अनुषंगाने आज आम्ही हा रोजगार मेळावा आज इथे आयोजन केलेलं आहे. आज या जॉब फेअरमध्ये 50+ हे मोठे कंपनी आलेले आहेत आणि 20-एक असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरे इथे आलेले आहेत. अशा वेगवेगळ्या फॅकल्टीज इथे च्या याच्यामध्ये वेकन्सीज इथे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आय टी कंपनीज आहेत, इंजिनिअरिंग कंपनीज आहेत, इलेक्ट्रिकल कंपनीज आहेत आणि जे आमचा हा एक स्लम एरिया असल्याकारणाने आमच्याकडे अनएज्युकेटेड वर्ग जास्त असल्यामुळे आम्ही इथे सिक्युरिटी जे कंपनी असते, मग त्यासोबत जे हाऊसकीपिंग, मग ऑफिस बॉय असे लागणारे पण जे कंपनीज आहे त्या लोकांना पण इथे बोलवलं की त्याच्यामध्ये आमच्याकडे दोन्ही जो वर्ग आहे, एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेड वर्ग, हा दोघी वर्ग बॅलेन्स झाला पाहिजे आणि दोघांच्या हाती काम लागलं पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही इथे हे 50+ कंपनीला इथे आज आम्ही आमंत्रण केलेलं आहे. राजाने हे तर त्यांचं मोठं पण आहे, पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की जसं आपण सर्वांना माहीत आहे की नाईक साहेबांचा स्वभाव आहे, त्यांनी आजवर राजकारण कधी केलं नाही पण समाजकारण हे त्यांनी नक्कीच केलं आहे. त्यांना जे काही शक्य आहे लोकांच्या सेवेसाठी ते नेहमी करण्याचा प्रयत्न करतात. तसेच आमचे वडील श्री अमृतजी मेडकर साहेब, त्यांनी जो संस्कार आम्हाला दिलेला आहे त्या संस्कार, त्यांचा जो वारसा तो पुढे घेऊन चालण्याचा काम आज मी आणि आमचं पूर्ण कुटुंब आज इथे करत आहेत. आम्ही नेहमी लोकांच्या हितासाठी जे ज्या गोष्टी गरजेचं आहेत ते करण्याचा प्रयत्न करतो. जसे मागे 7-8 महिन्यापासून या फाउंडेशनची जी स्थापना झाली, तर या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध आम्ही जे कामं हाती घेतले त्याच्यामध्ये 1000 लोकांना वॅक्सिनेशन आम्ही दिलेलं आहेत. त्याचसोबत आम्ही इथे जेवढे आपले निराधार लोक आहेत ते रस्त्यावरती जे झोपतात अशा लोकांना ब्लँकेट वॉटर वगैरे, जेवढे आपले विद्यार्थी आहे जे 10th आणि 12th पास झालेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव केला, त्यांना शिक्षण साहित्य वाटप केले, असे अनेक आम्ही उपक्रम हाती घेतलेले आणि आम्ही करत आहोत. याच्या पुढेही आमच्या या मेडकर कुटुंबाकडून जे काही चांगले काम होतील ते सगळे चांगले काम या अविनाश मेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून होतील हे सांगायला मला तुम्हाला आज आनंद होतो. निश्चित स्वरूपात तुम्हाला माहिती आहे की जर नाईक साहेब जेव्हा आले तर त्यांना काही मागितल्याशिवाय मी राहत नाही आणि ते मागतो मी फक्त आमच्या जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. तर यावेळेला सुद्धा मी आमच्या साहेबांना हीच मागणी केली की साहेबांच्या माध्यमातून जर या प्रभागामध्ये आमची झोपडपट्टी विभाग आहे आणि आमच्याकडे राहणारे इथे सगळे गोरगरीब जनतेला आपल्या मुलंबाळांना प्रायव्हेट शाळामध्ये शिकवण्यासाठी त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात त्यांच्या पोरांना शिक्षण देण्यासाठी, तर याच उद्देशाने मी साहेबांना विनंती केली होती की आमच्या या प्रभागामध्ये जर CBSE शाळा जर इथे झाली तर एक चांगला उत्तम एज्युकेशन आमच्या पोरांना इथे घेता येईल आणि पुढे जाऊन ते चांगले एज्युकेशन घेऊन कोण इंजिनियर होतील, कोण डॉक्टर होतील, कोण चांगला पायलट होतील असे लोक जर आमच्या झोपडपट्टीमधून निघाले तर निश्चित स्वरूपात मला असं वाटेल की जे ध्येय मी माझ्या डोक्यामध्ये ठेवलं होतं की माझ्या लोकांना झोपडपट्टीमधून त्यांनी चांगलं एज्युकेशन घेऊन बाहेर चांगल्या फ्लॅटमध्ये पडावं ही माझी कुठेतरी संकल्पना पूर्ण होईल असं मला वाटतं. खूप चांगला प्रसिद्ध या जॉब फेअरला आज मिळालं, तुम्ही सगळे याचे साक्षीदार आहेत. तुम्ही जसं बघितलं की आज हजारोच्या संख्येने लोक इथे आले. सेंटर आमच्या ऑफिसमध्ये तयार करतो जेणेकरून कंटिन्यूअस फॉलोअप त्या कॅन्डिडेटचा आम्ही घेणार आणि शेवटपर्यंत त्यांना काम मिळेपर्यंत त्यांच्यासाठी आमची फाउंडेशन काम करत राहील. त्याचसोबत जे एकदम फ्रेशरला आहेत, ज्यांनी कुठलंही काम केलं नाही, ज्यांना कुठलं एज्युकेशन नाही, अशा लोकांसाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं पण इथे आम्ही काउंटर ठेवलेलं आहे. त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जेवढे फ्रेशर आहेत त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला या दोघांसाठी आम्ही वेगवेगळ्या कोर्सेस इथे आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना आपण शिकवणार आहे. ज्याच्यामध्ये पुरुषांसाठी आपण इथे ज्यांना कोणाला टेक्स्चर पेंटिंग करायचं असेल, कोणाला इलेक्ट्रिकचा जॉब शिकायचा असेल, कोणाला ब्रिक वर्क शिकायचं असेल,
असं विविध क्षेत्रामध्ये त्यांना ट्रेनिंग दिली जाईल आणि ते पुढे ते ट्रेनिंग कम्प्लीट करून त्यांचा रोजगार त्यांना प्राप्त होऊ शकतो आणि स्वतःचा बिझनेस पण करू शकतात. त्यासोबत महिलांसाठी इथे ब्युटिशियन कोर्स, मेहंदी कोर्स, त्यासोबत त्यांना टेलरिंग वगैरे असे विविध कोर्सेस त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहेत आणि ते सगळे शिकून त्यांचं पुढचं भविष्य त्या अनुषंगाने ते आपलं घडू शकतात. या सगळ्या उद्देशाला आम्ही एकत्र धरून आज आमच्या तुर्भे विभागाच्या सर्व जनतेच्या हातात काम लागलं पाहिजे या अनुषंगाने आज हा जॉब फेअर आम्ही इथे आयोजन केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रासह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.